नमस्कार, अल्फा बातम्यांमध्ये आपलं स्वागत. भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्ध होण्याची दाट शक्यता दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की भारताकडून कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानकडून सीमेवर होणारी अतिरेक्यांची घुसखोरी त्वरित थांबवावी, अन्यथा युद्धाशिवाय पर्याय उरणार नाही, असंही ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर गेल्या 24 तासात जोरदार संघर्ष सुरू असताना भारताचे जवान, नौदल आणि हवाई दल यांनी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज राहावे, असंही पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले. अशा परिस्थितीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षा कुठे आहे? अरे तो पेपर नाही, न्यूज पेपर, वर्तमानपत्र. एवढा वेळ कोणाला आहे? म्हणून तू असा बटाट्या अकल्याचा कांदा. अरे आता आपल्या देशात मोठं युद्ध होणार आहे. युद्ध? यस, म्हणजे शाळा बंद. अरे शाळा नाही, सगळंच बंद होणार आहे. आता काय सांगतोस? मग तेच सांगतोय मी मगाटपासून. आई म्हणत होती फुल ब्लॅकआउट, युद्धाच्या वेळी घराच्या बाहेर सुद्धा यायचं नाही, दिवा सुद्धा लावायचा नाही. मग तेच सांगतोय मी. पण काही बोला झंप्या, जाम मजा येईल ना. मजा काय येईल? मग काय, सगळीकडे अंधार, कोणी घराच्या बाहेर पडायचं नाही, नुसतं बसून राहायचं गुपचूप. बस आताच कशाला? कारण तुला अक्कल नाहीये यडच्यात. युद्ध झालं तर आपल्या खेळाचं काय, लागली ना वाट. हो रे, बाकीच जाऊ दे, युद्ध होण्यापूर्वी आपण खेळून घेऊया. आणि खेळता खेळता युद्ध झालं तर? चला आता. कोण आहे? आलो आलो. अरे उघडतो ना दार, काय देवळाची घंटा वाटली काय? या, काय गाईचं काम काढलं? हॅलो काकू, नीना द्या घरात. आ ओ सॉरी, तूच आहेस? बरं आहेस ना? घरात कोण कोण आहे ते सांग आधी. काय चाललंय तुझं? सांगतो. झालं तुझं? हो. तर आता मला एक सांग, हे सगळं तू काय चालवलंयस? बातम्या ऐकल्यास? हो. काय वाटलं? काय वाटणार बातम्या ऐकून, तो काय कॉमेडी शो आहे. निनाद, मस्करी करू नकोस रे. आता तू प्रश्न असे बावळटासारखे विचारतोयस. तुला कळलं नाही मी कशाबद्दल विचारतोय ते. युद्धाच्या बातम्यांबद्दल मी बोलतोय. त्याचं काय झालं आता? हे युद्ध चालू असताना आपण गप्प बसायचं? दुसरं करू तरी काय शकतो आपण? हे तू बोलतोयस निनाद? तुला झालंय काय वरुण? रक्त खवळलंय. ए बाबा, पित्त खवळत आणि रक्त उसळत. कळलं, पण मी काय बोलतोय ते तुला समजत नाहीये. आता तू सांगितल्याशिवाय कसं समजेल मला? मला युद्धात भाग घ्यायचाय, सैन्यात भरती व्हायचंय, दहशतवाद्यांविरुद्ध लढायचंय. हमारी जमीन पे पाव रखने का नतीजा क्या होता है हे त्यांना दाखवून द्यायचंय. धाड 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 मशीन गन, तोफा, बंदुका, रणगाडे सगळं मला चालवता येतं. आता मी थांबणार नाही, मी सीमेवर चाललोय आणि माझ्याबरोबर तुला सुद्धा यायचंय. महाराज, आपले विचार थोर आहेत. मी अजाण बालक आहे, पण मला एक सांगा, हे सगळं धाड 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 मशीन गन, तोफा, बंदुका आणि अजून काय काय
हे सगळं आपण शिकलात कधी? तसं नाही रे, पण मला काय म्हणायचं ते कळलं ना तुला. तुला काय वाटलं, सैन्यात असं कोणालाही कधी भरती करतात? अरे आपलं वय काय, उंची किती, अंगात जोर किती, बंदूक सोड बंदुकीची गोळी तरी उचलता येईल का तुला? मस्करी करतोयस माझी? हे बघ, मस्करी नाही, खरं बोलतोय मी. आत्ता आपलं काम आहे शाळेत जाणं, आणि सध्या तरी आपण तेवढंच करूया. अरे पण अशा परिस्थितीत हे बघ, मला पण वाटतं की आपण देशासाठी काहीतरी करायला हवं. वाटतं ना, वाटतं ना. मग बास, आपण नक्कीच काहीतरी करू. बघ, पुन्हा तेच. पुन्हा तेच नाही, माझ्या डोक्यात एक वेगळा प्लॅन आलाय. बोला. बघ, आपल्याला जरी सैन्यात घेतलं नाही ना, तरी आपण दोघं मिळून खूप काही करू शकतो. काय म्हणायचंय काय तुला? जर त्या अतिरेक्यांची एखादी गुप्त संघटना असू शकते, तर आपली सुद्धा एक गुप्त संघटना नक्कीच असू शकते. काय सांगतोस काय? हो, आपली, फक्त आपल्या दोघांची, भारतीय सैन्याला मदत करणारी, अतिरेक्यांवर पाळत ठेवणारी, त्यांच्या विरुद्ध गुप्त माहित्या मिळवणारी, आणि जमलंच ते एखाद्या अतिरेक्याला आपल्याला जमेल का? नाही जमणार. आपण बहाद्दर आहोत, बहाद्दरांचा कंपू, अष्टवेध मधल्या बहाद्दरांचा कंपू, ए बी सी. येस. मग काय, आलो परत इथेच. अरे बेल वाजून बघायचीस ना. हजार वेळा वाजवली पण कोणीच दार उघडलं नाही. मग नसेल कोणी घरात? नसेल कसं, मगाशी मी आलो तेव्हा वरून दादा होता. माता बाहेर गेली असतील ना. तो कसला जातोय, डोळे फाडून वाचत होता फास्टर फेणे. फास्टर फेणे हे काय असतं? मला पण काय माहीत नाही, पण वरून दादा स्वतःला फास्टर फेणे समजतो आणि म्हणतो आजचा फास्टर फेणे मीच. तू कोण आहे? काय शोधतोय हा? चल बघूया. मी शोधतोय. आम्ही पण तेच करतोय. काय शोधताय तुम्ही? तुम्ही जे शोधताय तेच. कोणी भेटलं नाही वाटत सकाळपासून. मीच भेटलो टिंगल करायला. चला फुटायत ना. शाणाचे, एवढी मदत करतोय तर आपल्याच सोसायटीत येऊन आपल्यालाच फुटवतोय. जादा आहे जादा. मला तर थोडा विचित्रच वाटला. आता वरुण दादा येऊ दे, मग दाखवतो बरोबर. पण वरुण दादा कुठे गेलाय? काय झालं? ए, नुसतं हात ठेवला तर नाही जाणार? जाम झटका बसतो रे मेणबत्तीवर. देशासाठी तुला एवढासा झटका पण सहन नाही करताय? पुढे अनेक मोठ मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. जीव घेण्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. तेव्हा काय करशील? देवाचं तेव्हा बघू. पण आता मेणबत्ती ऐवजी दुसरं काहीतरी बघ ना, बर्फ वगैरे. नाही, शपथ ही अशीच घ्यायची असते, अग्नीवर हात धरून. पण मी आपल्या देशाशी कधीही गद्दारी करणार नाही. ए, गद्दारी काय? का? ए, जाम फिल्मी वाटत रे. चटका बसतोय ना ते सांग. मी आपल्या देशाशी, मी आपल्या देशाशी कंपूशी, कंपूशी कधीही गद्दारी करणार नाही. कधी गद्दारी करणार नाही, अजिबात नाही. देशासाठी, देशासाठी प्राणांचीही पर्वा करणार नाही. प्राणांची पर्वा करणार नाही. ही शपथ, ही शपथ मी आजन्म पाळे, मी आजन्म पाळी. झालो? नाही. ये चल, आता मी नाही हात ठेवणार. हाताला बँडेज बांधून कसलं देशाचं रक्षण भिक्षण करायचं? अरे नाही रे, म्हणजे आता फक्त शपथ झाली. हा मग झालं सगळं? झालं नाही, मुख्य काम तर आता यापुढे सुरू होणार आहे. ए, काय करायचंय ना तेवढं बोल फक्त. आता आपलं एकच टार्गेट, काश्मीर, मिशन काश्मीर. डायरेक्ट काश्मीरला जायचं? हो, भारताचं नंदनवन आता दहशतवाद्यांचं नंदनवन बनलंय. अतिरेक्यांचा अड्डा काश्मीर. आजच निघायचं? नाही, त्यापूर्वी आणि एक काम करायचं. आता आणखीन काय? अरे हे बघ, देशाचं रक्षण आपण करू, पण आपलं रक्षण कोण करणार? म्हणजे आपल्या रक्षणासाठी पोलिसांना घेऊन जायचं बरोबर, मंत्र्यासारखं. ट्रेनिंग घ्यायचं, कमांडो ट्रेनिंग. पिक्चर मध्ये दाखवतात तसं. उड्या मारायच्या, पोहायचं, झाडावर चलायचं. जुडो, कराटे, हू हा. एवढं सगळं एकत्र.
सकाळी थोडं शाळेत ना आल्यावर. दहशतवाद्यांशी जर सामना करायचा असेल तर आपल्याला एवढं कणखर बनायलाच हवं, स्वतःला ट्रेन करायला हवं. उद्यापासून ना सुरुवात? नाही, आजपासून, आत्तापासून. या इथे का बसल्या तशा? चला ना खेळायला. काय झालं यांना? काय ग, काय झालं? आईने सांगितलंय बाहेर खेळायला जायचं नाही. का? मुंबईत म्हणे अतिरेकी आलेत. अतिरेकी आले तर येऊ देत, त्यांना सुद्धा घेऊ खेळायला. हो, आणि आता तर तुम्ही बाहेर पण आलात. चला ना खेळायला. जाऊया का ग? तुला काय वाटत? चला आता. चल. हॅलो फ्रेंड्स, काय क्रिकेट चाललंय वाटत? मी खेळू का तुमच्या बरोबर? नंबर ठरवलेले, लगेच बॅटिंग ना मिळणार, फिल्डिंग करावी लागेल. अरे चालेल ना. बाउंड्री वरती? हो चालेल, पण मी माझं सामान तर ठेवून येतो. कोणाकडे आलाय तुम्ही? नाव काय तुमचं? गोडबोले, अरविंद गोडबोले. अरे अष्टवेध सोसायटी हीच ना? हो. मग बी विंग तिकडे? कितवा मजला? तिसरा. तिसरा? तिकडे तर आम्ही दोघे राहतो. आमच्याकडे आलात का? नाही नाही, माझ्या मित्राचा फ्लॅट आहे. अरे हा, म्हणजे तो बंद असतो बघ. तोच असणार बहुतेक. ए अरे काका, तुम्ही भूगोल शिकवता? नाही का? मला नकाशे कसले. मी मुंबईत पहिल्यांदाच आलोय ना, फारशी माहिती नाहीये मला. पण हे असं दुसऱ्याचं सामान पाहणं चांगली गोष्ट नाही. सॉरी काका. ओके, पण क्रिकेटचं नक्की आपलं? मी येतोच. बाय. कसली वाट बघतोयस? कोणाकडे बघतोयस तिथे? अरे तो आता माणूस गेला, तो बघितलास तू? त्याचं काय आता? तो थोडा विचित्र नाही वाटला तुला? विचित्र म्हणजे कसं रे? त्याला काय चार पाय होते का? शेपूट होते का? शिंग फुटली होती? तसं नाही रे, त्याच तो तो मला माणूस संशयास्पद वाटला. संशयास्पद म्हणजे त्याच हसणं, त्याच ते बघणं, त्याची ती मोठी बॅग, काहीतरी काहीतरी वेगळं होतं त्याच्यात. म्हणजे सांगता नाही येते, कदाचित तो आय एस आयचा एजंटच असेल. आता मला तुझं बोलणं संशयास्पद वाटतंय. अरे जो तो आपला समोर येईल तो आय एस आयचा एजंट नाही तर अतिरेकी असूही शकतो. चला आता. समजलास निनाद? आत्ताची परिस्थिती लक्षात घेता आपण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. ठीक आहे, जर हा अतिरेकी असेल तर त्याच्याकडे अगदी बॉम्ब नाही पण निदान छोटी गन तरी असेल ना. म्हणून तू सांगतोयस तसं आपण आधी ट्रेनिंग घेऊया. येस. आऊट.
झंप्या तू आउट आहे, चल. झंप्या तुझं नेहमीच आहे. काय बोललास? काय मी काय बोललो? जा बॉलिंग टाक. ए चल ए, मी नाही खेळणार. जा ए, नको खेळूस, जा बस. हे बघ काय करताय. जाड्या बघ जरा तिथे काय चाललंय. बघ निना, तुझ्या स्लोपर न जाऊया. कशाला हात न धरत बघ. अरे तू बरा आहेस ना मेल्या? बरा आहे. चल ये ये ये. अरे कसा येऊ मी? गेले एकदाचे. मला वाटलं आता लागली वाट, आपल्या ट्रेनिंगचा भांड फुटतय वगैरे की काय. तूच तो ट्रेनिंग ट्रेनिंग म्हणून बोंबलत होता. अरे चुकून झालं. चुकून झालं? अशा चुका फार महागात पडतात निनाद. आता या पुढे आपल्याला अधिक सावधगिरीने वागावं लागेल, कारण पुन्हा जसा प्रसंग आला तर काय करायचं? तर आपली एखादी कोड लँग्वेज बनवावी लागेल. अरे खेळ बंद. बॉल गेला की काय? बॉल नाही, खेळ. पाय गेलाय तिकडे. काय झालं? काय चाललंय? काय करतायत ते दोघं? एक सॉलिड न्यूज आहे. निनाद आणि वरुण ट्रेनिंग घेत आहेत. बघ मी सांगितलेलं. गपरे, कसलं ट्रेनिंग? काहीतरी काश्मीरला जाऊन ना अतिरेकी पकडणार आहेत. अतिरेकी? एकतर ते काहीतरी कोड लँग्वेज बनवत आहेत. या दोघांना काय काश्मीरातले अतिरेकी म्हणजे झाडाला लटकलेली सफरचंद वाटले काय? हे गेले आणि आणली तोडून. सध्या तरी हेच आपलं शस्त्र आणि त्यांचं AK-47. हे बघ निनाद, संकटाच्या काळी जे हातात असेल ते सर्वोत्तम शस्त्र. आई ग, बिरबलाची गोष्ट माहितीये ना? हा माणूस कोणीही अतिरेकी वाटत नाही. अरे साधा माणूस असेल तू. प्रॅक्टिस कर. नाही का ट्रेनिंग वगैरे काही नाही. खेळत होतो. खेळ काय बोलताय काय तुम्ही? हा काही नाही काही नाही. या माणसाला पाहिलंय कुठे? नाही नाही. नीट बघा. ठीक आहे, पण कुठे दिसला तर लगेच कळवा. कोण आहे हा? लहान मुलांनी जास्त चौकशा करू नयेत. ISI चा एजंट.
चल पुन्हा करूया सुरुवात. काय रे काय झालं निनाद? हा मगाशी तो जिन्यावर दिसलेला माणूस आणि आता हा माणूस. जर या फोटोतल्या माणसाच्या दाढी मिशा काढून टाकल्या